सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात वेंगुर्ला नगर परिषद विकास कामांचा आढावा बैठकीनंतर नगर परिषदेच्या कौन्सिल सभेत नगरसेवकात वाढत असलेले मतभेद विकास कामांसाठी एकमत करण्यासाठी बंद खोलीत आयोजित बैठकीत पालकमंत्री कोणाचे यावरून भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकात शाब्दिक बाचाबाची झाली। यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। शिवसेनेमुळे तू काय घेतलो? तू बोल, तू बसला नाही तरी काय मग घ्यायचं समोर हरी बघ हरी राज्याचे गृह वित्त व नियोजन तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात वेंगुर्ला जेटीकडे जाणारा रस्ता आणि वेंगुर्ला नगर परिषद विकास कामांचा आढावा बैठकीनंतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांची वेंगुर्लेतील विकास कामांसाठी एकमत होण्यासाठी बंद खोलीत बैठक आयोजित केली होती। मात्र या बैठकीच्या सुरुवातीस सेनेच्या नगरसेवकाने पालकमंत्री शिवसेनेचे आहेत असे सांगतात भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांनी पालकमंत्री एकट्या शिवसेनेचे नसून तर जिल्ह्याचे आहेत, त्यांनीच या बैठकीला आमंत्रित केले आहे अशी शाब्दिक बाचाबाची होत असताना भाजप नगरसेवक व पदाधिकारी यांनी पालकमंत्री यांनी त्यावेळी सांगितल्यामुळे सेनेचा स्वीकृत नगरसेवक बसला असे शिवसेना भाजपमधील वैयक्तिक हेवेदावे यावेळी बाहेर आले। सदर बाचाबाची वाढत असताना पालकमंत्री यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली। यावेळी समजूत घालत सेना भाजप काँग्रेस स्वाभिमान यांच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली। मात्र या अकल्पित घटनेची चर्चा शहरात जोरदार रंगत होती। ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह कणकवली।